गंगाखेडचे अशोक जाधव यांच्या आखाड्याजवळ आढळून आलेल्या घोणस जातीच्या विषारी सापानं सर्पमित्र चेतन लांडे यांच्या घरी पंचवीस ते तीस पिलांना जन्म दिला आहे गंगाखेडचे अशोक जाधव यांच्या आखाड्याजवळून जा आढळून आलेल्या गोणस जातीच्या विषारी सापानं सर्पमित्र चेतन लांडे यांच्या घरी पंचवीस ते तीस पिलांना काल संध्याकाळच्या सुमारास जन्म दिला सर्पमित्र चेतन लांडे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे गोणस सापासह त्यांच्या पिलांना जीवदान मिळाले काही दिवसानंतर या विषारी सापाला आणि त्यांच्या पिलांना मानवी वस्तीपासून लांब निर्जनस्थळी जंगलात सोडलं जाणार असल्याची माहिती मिळते गुलाब अंसारी एसबीएन मराठी परभणी